माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली 1988 मध्ये स्थापन झालेले संकल्प सामाजिक स्वयंसेवी संघटनाद्वारे गेल्या 35 वर्षांपासून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लक्षावधी भाविकांसाठी अविरत निःशुल्क भोजन वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाविकांसाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. संकल्प सामाजिक स्वयंसेवी संघटनाद्वारे गेल्या 35 वर्षांपासून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लक्षावधी भाविकांसाठी अविरत निःशुल्क भोजन वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या अंतर्गत येणाऱ्या भाविकांसाठी शौचकुपिका, आंघोळीसाठी नळाची व्यवस्था आणि इतर शासकीय योजनांची माहिती पुरवण्यासाठी माहिती केंद्रांची व्यवस्था केली गेली आहे. दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांना 72 तास अविरत निःशुल्क भोजन वितरण केलं जातं आणि हे काम असंच सुरू राहील असे आश्वासन सामाजिक स्वयंसेवी संघटनेचे संचालक अनिल नगराळे यांनी केले आहे. सन्माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये 1988 स्थापना झालेले संकल्प हे संघटन गेल्या 35 वर्षापासून म्हणजे 1988 या दीक्षाभूमीवर येणाऱ्या लक्षावधी भाविकांसाठी अविरत भोजन निःशुल्क भोजन वितरणाचा हा कार्यक्रम घेत असते आणि इथे येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम संकल्पतर्फे सातत्यानं गेल्या 35 वर्षापासून या दीक्षाभूमीवर चालू आहे. त्याअंतर्गत भोजन निःशुल्क भोजन वितरणासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी शौचकुपिका, त्यांना आंघोळीसाठी नळाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि इतरही शासकीय योजनांची माहिती पुरवण्यासाठी माहिती केंद्रसुद्धा संकल्प सामाजिक स्वयंसेवी संघटनेतर्फे चालवण्यात येते. दरवर्षी जवळपास नागपूरच्या या दीक्षाभूमीवर येणाऱ्या 2.5 ते 3 लाख लोकांना 72 तास अविरत संकल्पतर्फे निःशुल्क भोजन वितरण केलं जातं. सन्माननीय डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू असलेले हे कार्य यापुढेही अनेक वर्ष सातत्यानं चालू राहील. या दीक्षाभूमीवर येणाऱ्यांना प्रत्येकांना संकल्पच्या या स्टॉलला भेट देणं हे सुद्धा मोठं गर्वाचं आणि एक पवित्र असं फिलिंग देऊन जातं हे सांगायला हरकत नाही. कोविडच्या 2 वर्षामध्ये बंद असलेल्या काळामध्ये दीक्षाभूमीच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी शासनाने दिलेले प्रोटोकॉल्स फॉलो करून या ठिकाणी 2 वर्ष ही यात्रा भरलेली नव्हती, पण त्यानंतर यावर्षी जास्त उत्साह लोकांमध्ये मला आढळून येतो आहे आणि यावर्षी जवळपास 10 ते 15 लाख लोक या दीक्षाभूमीवर येतील. त्यापैकी जास्तीत जास्त लोकांना हे निःशुल्क भोजन वितरण करण्याची ही सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. मला आनंद आहे की डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये कोविडच्या लॉकडाऊनच्या अंतर्गत सुद्धा नागपूर नगरीतील 25 लाख लोकांना आम्ही त्यांच्या घरपर्यंत दोन्ही वेळचं 25 लाख लोकांना अन्न पुरवण्याचं कामसुद्धा संकल्पतर्फे करण्यात आलेलं आहे आणि ही अविरत सेवा पुढेही येणारे अनेक वर्ष आम्ही करत राहू. धन्यवाद. जय भीम. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.